नमस्कार, मी अश्विनी जयतपाल. प्रबोधन दिशा न्यूजमध्ये आपले स्वागत. नव्या युगाची नवी दिशा देणारी प्रबोधन दिशा न्यूज. ठिकठिकाणाहून मराठा मोर्चा इथे धडकलेला आहे, वाशी येथे. आपण त्यांच्या सर कुठून आलात? आम्ही तरोडा. माझं नाव माणिक नराडी शेळके, राहणार तरोडा, तालुका जिल्हा परभणी. आम्ही परभणी आणले. नेमकं आपण आरक्षणासाठी आलेले आहेत का? आरक्षणासाठी मुद्दाम आरक्षण पाहिजे होती आम्हाला. मनोज चरांगे पाटील यांना तुम्ही पाठिंबा देत आहात? 100% पाठिंबा. आमचं छातीचं ते मरणराजे बसलेली जात आमच्या छातीमध्येच. आमचे लेकरं शिकायले आहेत, शिकून लेकराचा फायदा होईना झाला आहे. माझा हात मोळडा आहे, तरी पण मी इकडं मुंबईला जरंग पाटल्या सभेला आलेला आहे. कारण तिकडं आम्ही लेकराला लेकराला आमचं शिक्षण आमचा विभाग जे आहे, आमचा पट्टा परभणी हा मागासला जिल्हा आहे. त्या मागासला जिल्हा असल्यामुळं गहू ज्वारी ही पीक घेतो तर आम्हाला काय ह्यावेळेस दुष्काळ पडलेला आहे. ह्यावर्षी आम्ही लेकरं जरी शिकले, लेकरं शिकून आमचे लेकरं नोकरी लागत नाहीत. माझा स्वतःचा मुलगा MBA झालेला असून आज साध्या कंपनीत काम करीत आहे. शिकून काय फायदा आमच्या मुलाचा? लेकराची आत्महत्या व्हाली म्हणून आम्ही आमचं वय झालं. माझं आज 72 वर्ष वय आहे, तरी पण मी इकडं सभेला निघालेलं आहे जरंगे पाटलाच्या. तिकडे शिकून काय फायदा आहे मला मॅडम? आपण इथे बघू शकता, वाशी इथे आपण पोहोचलेलो आहोत. ठिकठिकाणून लोक आलेले आहेत, त्यांच्याशी आपण जाणून घेणार आहोत. सर, काय सांगाल तुम्ही, कुठून आलेले आहात? जरांगे पाटील यांना आपण पाठिंबा देत आहात, काय नेमकी आरक्षणाची भूमिका आहे? आम्ही वसमत तालुका जिल्हा हिंगोली येथून आलेलो आहोत. आमची मागणी आहे सरकारकडे की मराठ्यांना सरसकट OBC आरक्षण देण्यात यावं. आत्तापर्यंत ज्या मराठा समाजानं 12 बलुतेदार सर्व समाजाला सोबत घेण्याचं काम केलं, परंतु आज मराठ्यांच्याच लेकरावर शैक्षणिक याच्यामुळं उपासमारीचं आरक्षण नसल्यामुळं नुकसान होत आहे. शिक्षणापासून मुलं वंचित राहत आहेत, नोकरीपासून वंचित राहत आहेत. आणि आज आमचा जो समाज सगळ्या समाजाला सोबत घेऊन चालणार होता, तो एकरावरला समाज आज गुंठ्यावरती आलेला आहे. आणि त्यामुळं मराठ्यांच्या मुलांची उपासमार होत आहे. तरी शासनाला आमची विनंती आहे की लवकरात लवकर मराठ्यांना OBC आरक्षण देण्यात यावं. नक्कीच आपण बघू शकता, इथे संख्येने लोक आहेत, आपल्याकडे युवक देखील आहेत. सर, काय सांगाल तुम्ही, नेमके कुठून आलेले आहात? आम्ही हिंगोली जिल्ह्यातून आलेलो आहोत. सर्व मराठी हे OBC 50% जास्त आरक्षण घेण्यासाठी आलेले आहेत. तरी मायबाप सरकारनं लवकरात लवकर अंत पाहू नये, OBC आरक्षण द्यावं, हीच आमची सर्वांची मागणी आहे. मनोदादा जरांगे पाटील यांच्या सांगण्यानुसार शांततेच्या मार्गानं असहकार आंदोलन चालू आहे, परंतु सरकारला आम्ही निर्वाणीचा इशारा देतो. सरकारनं जर असंच मराठ्यांना झुलवत ठेवण्याचं काम केलं तर आम्हाला लढाई कशी लढायची आणि ती कशी जिंकायची मराठ्याचा जर पूर्व इतिहास पाहिला तर सरकारला माहीत आहे. मराठे जर एकदा पेटले तर या सरकारला पळताभुई थोडी केल्याशिवाय राहणार नाहीत. म्हणून सरकारला निर्वाणीचा इशारा देतो, जोपर्यंत आम्ही शांत आहोत तोपर्यंत आम्हाला शांत राहू द्या व आम्हाला आरक्षण द्या. अन्यथा हा पूर्ण मराठा समाज जर पेटून उठला तर तुम्हाला पळतीभुई थोडी करेल आणि या सरकारला कुठेही सळो की पळो करून सोडल्याशिवाय हा समाज राहणार नाही. नक्कीच सर, आज पाठिंबा देण्यासाठी तुम्ही इथे उपस्थित आहात. जनसमुदाय मोठ्या प्रमाणात उपस्थित आहेत, काय नेमकी मागणी आहे? आमचे आतापर्यंत शांततेच्या मार्गानं 52 मोर्चे झाले, त्यानंतर मागच्या ऑक्टोबर पासून जरांगे दादा लढा देत आहेत. मराठा समाज हा म्हणजे कुणबी आहे आणि कुणबी आरक्षण आहेच. मग आमची सरकारकडे मागणी काय? बाबा आम्हाला कुणबी आहेत, आम्हाला कुणबी म्हणून आरक्षण द्या तुम्ही, सर्वांना सर्टिफिकेट द्या. बस ही आमची मागणी आहे. विजय करून देतो मी, प्रकाश विश्वनाथराव गरड, मुक्काम पोस्ट बोरी सावंत, तालुका वसमत जिल्हा हिंगोली इथून आलेले आहेत. सरकारला आमचं एकच सांगणं आहे की आज हा मराठा समाजाचा जे आक्रोश आहे हे केवळ आरक्षणासाठी, तुम्ही आरक्षणाचा मुद्दा इथले इथं मिटवा. मराठ्याचा राग अनावर होऊ देऊ नका. एक वेळेस जर मराठ्याचा राग अनावर झाला तर त्याला सरकार जिम्मेदार राहणार आहे. आम्ही हे मराठा समाज जे सर्व जे संतापलेलं आहे, मंत्रालयाला घेराव टाकतील, सदावर्तीच्या घराला घेराव टाकतील, भुजबळाच्या घराला घेराव टाकतील आणि नको ते प्रकार जे घडण्याचं एक जे कारण आहे याच्यामध्ये जे राहतील त्याला पूर्ण सर्वस्वा जिम्मेदार सरकारच राहणार आहे. याच्यामध्ये वाशी येथील आपल्यासोबत एक लहान मुलगी आहे, ती देखील जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी आलेले. नक्कीच आरक्षणाचा विषय आहे हा, काय सांगशील इथे आरक्षणाचे मुद्दे मांडायला? नक्कीच तुला आरक्षण पाहिजे आहे, काय सांग? नमस्ते, मला शाळेसाठी शिक्षणासाठी आरक्षण पाहिजे, ते आमच्या हक्काचं आहे. एक मराठा
नक्कीच तुम्ही बघू शकता एक छोटीशी मुलगी आहे, ती देखील इकडे आलेली आहे. वाशी चौका इथे आलो, एक सूट जमलेला आहे मराठा आरक्षणासाठी. जरांगे पाटीलला पाठिंबा देण्यासाठी आज एक मराठा लाख मराठा अशा घोषणा देत वाशीपर्यंत धडक मोर्चा इथे आलेला आहे. आपण सर कुठून आलेला आहात? तालुका पाटोदा जिल्हा बीड. आम्ही नारायणगड संस्थानातले कामातले माणसं आहेत. 5 दिवस लोकांची मजूर केली आणि पुण्यात चलत आलो वाहनाने. कष्ट करून खाणारी माणसं आम्हाला आरक्षण हक्काचं मिळायलाच पाहिजे की नगर नारायण शपथ आम्ही शपथ घेऊन सांगतो की आम्ही नगर नारायण वारकरीच आम्ही आणि आम्हाला ह्या आरक्षणाचा हक्क पाहिजे आणि हे जर मिळणारच आहे असे आम्ही घोषित करतो. आणि आमची लेकर बाळा पुढची सुखी जेवण जगावं, हा ऊस तोड्याचा काम आम्हाला प्रयत्न येऊ नये अशी आमची अपेक्षा आहे. युवक आहात तुम्ही, इथे आरक्षणासाठी आलेले आहात, काय नेमकी मागणी आहे? असं मॅडम, आम्ही किती वर्ष झालं, आम्ही 350 वर्षापासून आम्ही लढाया लढतो. त्यामध्ये मराठ्यांचा मोठा समावेश आहे लढाया जिंकून देण्यात. आणि आज तेच मराठे संपुष्टात आले कारण का त्यांना आरक्षण नाही. आम्हाला आरक्षण दिले तर सरकार अजून डबल निवडून देईल, आणि आरक्षण नाही दिले तर नंतर मंत्र्याला गाव बंद नाही, कुठंच आम्ही येऊन देणार नाहीत. आणि हे सांगतो की मनोज जरांगे यांना कोण विरोधी पक्ष म्हणतात की हा ह्या पक्षात आहे, हा त्या पक्षात आहे, ते जरांगे पडले कोणत्याही पक्षात नसून ते एक सर्वसामान्य कुटुंबातून वर आलेले नेतृत्व आहे. आणि आज तुम्ही बघत असाल की तिथं पार्टी व्हायचं जागा नाही, एवढी पब्लिक आली आहे. मुंबईला गेले तर सरकारचं बघत काय करणार, त्यांनी हा या ठिकाणी आरक्षण देऊन हा मोर्चा मिटवावा आणि समाजाला काय त्याचे मागणे ते मान्य करावे. नक्की शकता. आपण अजून एकदा जाणून काय सांगाल तुम्ही कुठून आलेले आलो? चकला मगाव आम्ही थोडी काम करून इथपर्यंत आलेलो आहोत. आम्हाला इतकी तळतळे करी आमच्या दादाला इतकी मेहनत करतात ते, तर आमचे सर जीव आम्ही अंतरूप सरजी बसले आहोत. आम्हाला त्यांनी आरक्षण द्यायला पाहिजे सर. आमचे किती हाल केले त्यांनी, इतके हाल केले, इतका समाज आला आमच्या बीड जिल्हा आष्टी गेवराई हा 36 जिल्ह्याला जवळपास, पण आमचा कोणी न्याय मिटणार? म्हणून दादा पटेल भेटलेत, आम्ही त्यांच्या मागे आलोत, आमची याची सुद्धा परिस्थिती नाही. आम्हाला आम्ही 5 दिवस झालो चलतो सर, पण आम्हाला या सरकार काही न्याय द्यायला, आम्हाला न्याय द्यायला पाहिजे या सरकारने, याला काही वाटायला पाहिजे का नाही सांगा तुम्ही? एक मराठा. नक्कीच आपण बघू शकतो वाशी येथील धडक मोर्चा आलेला आहे. इथल्या नागरिकांकडनं आपण जाणून घेतलेलं आहे. सर काय सांगाल, आपण कुठून आलेला आहात? मोर्चात आपण सहभाग झालेला आहात, जरांगे पाटील यांना आपण पाठिंबा देत आहात, काय सांगाल? मी हिवरानजीक मायरखेडा तालुका शेनगाव जिल्हा हिंगोली. मी ST मध्ये 27 वर्ष सर्व्हिस केली आणि गेल्या वर्षी रिटायर झालो. माझे 3 लेकरं 3 मुलं म्हणजे 12वीला त्यांनी 86% मार्क घेतले, मुलांना MBBSला नंबर लागत नाही म्हणून फाशी घेतली, मुलगा गेला, 2 मुली आता B farm करत आहेत. तर मी वर्षाले 1,60,000 त्यांची फी भरतो आणि जवळून 1.5-3 लाख रुपये वर्षाला मला लागतात, फक्त सवलत नसल्यामुळं. आम्हाला हे आरक्षण मिळालं पाहिजेत आणि गरीब जनतेचं भलं व्हायला पाहिजे. नक्कीच आपण बघू शकता आरक्षणासाठी एक वेदना त्यांच्या मनात आहेत, आरक्षण त्यांना भेटावं. अरे
अरे मेलास तरी मोर्चा इथे आलेला आहे वाशी येथील. नेमकं तुम्ही कुठून आलेला आहात? कुठून मोठ्या संख्येने आमच्याबरोबर सगळे मराठा बांधव आलेले आहेत आणि माननीय जरांगी पाटलांचं जेव्हापासून आंदोलन सुरू आहे तेव्हापासून आमच्या गावामध्ये उत्स्फूर्तपणे सर्वांनी अगदी गाव बंद ठेवण्यापासून सगळे आमरण उपोषण म्हणजे करण्यापासून सगळ्या गोष्टी आमच्या गावकऱ्यांनी केलेल्या आहेत आणि परवाच आम्ही पुन्हा आज ह्या आंदोलनासाठी मोठ्या संख्येने गावातून सगळे निघालेलो. नक्कीच आपण बघू शकता की पुण्यावरनं सातारावरनं विविध ठिकाणी इकडे लोक जमलेले आहेत. सर, तुम्ही आज पाठिंबा देण्यासाठी जरांगे सरांसोबत इथे उपस्थित झालेला आहात, काय नेमकी तुमची मागणी? जर मराठवाड्यातील लोक 20 तारखेपासून पायी चालत येऊन जर जरांगे पाटील साहेबांना पाठिंबा देत असतील तर आम्ही हक्काच्या अंतरावर असणारे सांगण्यावर काय येऊ नये यासाठी आम्ही 2 दिवस झाले यात सहभागी झाले आहोत. नक्कीच आपण बघू शकता की विविध ठिकाणांतून इथे उपस्थित झालेले आहेत. सर, तुम्ही कुठून आलेले आहात? आज जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी आज तुम्ही इथे उपस्थित आहात. वाशीपर्यंत पोहोचलेला आहे हा मोर्चा, काय सांगा? आम्ही सांगली जिल्हा तासगाव तालुक्यातून निमगावातून आलेलो आहोत. आमचं एकच ध्येय आहे की मराठा आरक्षण. एवढंच.
प्रबोधन दिशा नेहमी पुढील बातमीसाठी अपडेट राहा। प्रबोधन दिशा यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा।